यावर मध्ये काय करतोय तो? नक्कीच पहिल्या षटकाला होईल सुरुवात. बोल जाई ट्रॅक वर येतो एकशे आई. अवळेस काय पाहतोय? स्विंग अँड मिस. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळेल पहिल्याच बॉल वर. फुल चेंडू. हो हो यावेळेस कुठेतरी बॉल चाललाय. हा फू करीत चार धावांसाठी. नक्कीच हा येईल ब्रँडेड चौकार. नक्कीच बामणे संघाचा संघनाक यायचा आहे. हो हो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय सीमा रेषा पार. आमचे शतक साजे हाताला वारा घाली गेला तरी त्याला समजला नाही. अप्रतिम फलंदाजी देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल खो खो. नक्कीच फलंदाज होईल बाद आपण राजेश. पुढील चेंडू खो खो. यावेळेस बॉल चाललाय फास्ट फुस करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय राजेशच्या बॅट मधन दणदणीत खणखणीत चौकार. पहिला चेंडू घेऊन जाईल मयूर टू दीपक. हो हो यावेळेस मोठा प्रहारी फटका चेंडू जातोय समोरच्या कक्षाला सलामी देत साधवांसाठी धावसंख्या स्थिरवताना. पुढील चेंडू यावेळेस ऑनसाईडला जातोय चेंडू धावत पळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाईल ब्रँडेड चौकार चेंडू. हो हो यावेळेस देखील फुलटाऊन चेंडू. नक्कीच कुठेतरी बॉल जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर साधवांसाठी. हाय पुढचा चेंडू. हो हो यावेळेस देखील चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हा जाईल दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच पुढील चेंडू. हो हो यावेळेस डोफाटेक तमाशा देख बॉल चाललाय सीमा रेषा पार. हा येईल टार्जन शॉट. नक्कीच षटकार सामन्याला होते सुरुवात. स्ट्राइकिंग एवती दीपक शेवाळे नसल्या पाऊस अक्षय सावंत. 18 बॉल 47 चा टार्गेट. की जर 10 रुपये दिले जा. थँक यू सो मच एसपी स्पोर्ट्स साखरवाडा. पहिला चेंडू स्क्वेअर कल अप्रतिम ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला एक स्टॅकवर बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय हाय हॅन्डसम वॉट अ कवर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती टिक फोर टॅक. आयोजन समिती आई गावी स्पोर्ट रास मंडळ म्हटली की जय सावंत कार्यक्रम एकच नंबर. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. याला मात्र बॉल उडवलाय चेंडूला दाखवले आसमान. बरं नाही मात्र काय घडतंय चेंडू सीमा रेषा पार आणि बेडा पार. आता मात्र आंबिवली गावचा ब्रँड पेश करतात असताना एवन कॉलनीचा स्टँड अँड डिलिव्हर खडेगडे स्ट्रोक्स. ज्या वेळी दीपक शेवाले रंगात येतो ना तेव्हा चेंडूला मात्र ढगात घालायला शिवाय राहत नाहीये. आणि या दोन प्रहारी फटके धाव संख्या 10 ऑन द बोर्ड. चला व्हॉलंटियर स्वयंसेवक बॉन्ड्रीचा ताबा घ्या. आता मात्र प्रवीण भगतला मात्र कान मंत्र देताना दीपक मेंगाल मेजर दापटे असतील. कारण दीपक शेवाले एक हार्ड हिटर फलंदाज त्याला अंबिवलीचा रोहित शर्मा म्हटलं जात आणि तोच फलंदाज पाहू शकाल बॅटिंग मध्ये पाहू शकाल. जर ही जोडी टिकली तर मात्र नक्कीच विजय होऊ शकते. दरम्यान पुढील चेंडू प्रवीण भगत राईट आर्म ओढतोय दीपक शेवाळसाठी. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. आता मात्र चेंडूला दाखवले आसमान ढगात चेंडू सीमा पार. बंदुकीच्या गोळीच्या दुप्पट चेंडू सीमा पार. बॉल मात्र नक्कीच भासवताना पाहायला मिळतो हा फलंदाज दीपक शेवाळे. नाम्य काफी आहे बॉस आणि धाव संख्या 6 ने पुढे जाते 16. करायच्या त्या भरपूर गोला परंतु मात्र दीपक शेवाळे थांबवायचा असेल तर मात्र या फलंदाजाला बाद करावं लागेल. खांडीचा बडा टीम अन्यथा हा सामना बॉल राखून विन करू शकतो ती क्षमता आहे या फलंदाजाकडे. आणि धाव संख्या पाहू शकाल ती 16 आकड्यावरती. आणि एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो तुमचं प्रेम आमच्यावर पोहोचवलं जातंय. नक्कीच मी विशेष आभार करतोय जे प्रेक्षक घरी बसून सुद्धा आनंद घेत आहे या मॅचचा. दरम्यान नेक्स्ट बॉल प्रवीण भगत दबावाखाली असेल दीपक शेवाळेसाठी.
या बोली मात्र नक्की चेंडू पहायला मिळाला होता. आता मात्र बाहेरच पहायला मिळाला, पिचिंग थोडीशी चांगली राहिली आहे. आता मात्र नक्कीच मनामध्ये थोडस हृदय धडधड जास्त करत, आता मात्र कमी करत असेल प्रवीण या गोलंदाजाच. दरम्यान नेक्स्ट बॉल पुढे ना प्रवीण भगत दीपक शेवाळेसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉलला उडवलाय, चेंडूला फक्त दाखवलाय आणि चेंडू निघून चाललाय. यस कैलासवासी नवसू महादुखंडवी यांच्या प्रेक्षक स्टँडला सलामी द्या चेंडू. वन बाउंस ऑन द रोप, हा येतोय क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट, चेंडू सीमापार आणि चौकार, चार धावा. या चार धावेने मात्र धाव संख्या सांगतील आमचे स्कोरर राजेश मेंगल सर. 20 धाव संख्या 20. पाहूया आता कोणता संघ होतोय फीस, कारण 20 धावसंख्या धावफलकर पाहू शकाल. धावफलक थांबायचं नाव घेत नाहीये. मोठं वादळ पाहायला मिळतंय, आंबिवली गावचं एक वादळ आलंय दीपक शेवळे नावाचं या मैदानावरती. आणि मैदान म्हणजे आवडीबाई बांगारे स्टेडियम, संपूर्ण शहापूर तालुक्यातील नामवंत मैदान. रनांची काही कमी नाही, परंतु मात्र कौतुक करेन काय खेळपट्टी पाहायला मिळते. नक्कीच पिच चांगल्या रीत्या चोपलेलं पाहायला मिळत आहेत. ओहो यावर मात्र स्लो वन गतीचा गंडवला गेला चेंडूवाला हा निर्धाव. षटक क्रमांक होईल ते पहिलं समाप्त. धन्यवाद जयजी सावंत साहेब, त्यांनी नक्कीच आम्हाला इथे बोलवलं. ओहो यावर मात्र बीमर काय घडतंय, फलंदाज जावं लागेल. नो बॉल, फ्री हिट होता, फ्री हिट असेल याच्या नंतरचा, परंतु बीमर होता, धावायची काही गरज नव्हती, घाई केली. पुढे चेंडू फ्री हिटची चान दीपक शेवाळेकडे. ओहो याला फ्री हिटची चान्स, बॅकची लिडिंग या चेंडू रवाना झाला, बॅक स्क्रीनला साईड स्क्रीनला दलतोय चेंडू, थांबणार नाही चेंडू, सीमापार आर पार फरार, रन्स मिळतील चार चौकार. 10 बॉल 22 चं समीकरण पाहायला मिळते, 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. पुण्याचा गोलंदाज सज्ज. ओहो फुरलनेचा चेंडू खोदून काढलाय, स्टेक हिटला जातोय चेंडू आणि चेंडू जातोय ज्या प्रकारे नक्कीच लाजवाब क्रिकेट पाहायला मिळते दीपक शेवाळे. आता खतरा कोणत्या टीम वरती पाहू शकाल. ओहो यावर मात्र दीपक शेवाळे बॅटची लागली, लीडिंग ये दीपक शेवाळे, चाललाय तंबूच्या आश्रयाला. ओहो याल मात्र मोठा फटका, तो पेज लागतीये, क्षेत्ररक्षक आले तिकडे दीपक मेंगाल, चुकी करणार नाहीये दीपक मेंगाल. या सिटीचा गॉन मयूर सावन गॉन. रंग लावायचे असतील तर खांडीचा बडा गावाला, तर पांडुरंगाला मात्र रंग दाखवील का हा गोलंदाज शिवम साठी. या आवली मात्र गगन बेरी त्याच्या पेक्षा लांब पाहायला मिळतोय. ओहो क्या बात आहे, एक भाऊ गेला दगड मध्ये दीपक शेवाळे, तर दुसरा भाऊ आहे मैदानामध्ये शिवम शेवाळे. लक्षात मित्रांनो ठेवली पाहिजे, एक चुकी तुम्हाला महागात पडू शकते. 4 बॉल 7 यावेळी मात्र मोठा प्रहारी फटका, चेंडू फिरकावून दिलाय, परंतु मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र लाजवाब झेल टिपलाय शिवम शेवाळे. गोल बॅक टू पवेलियन. 3 बॉल 2 बॉल 6 पांडुरंग तयार पुन्हा एकदा. नक्कीच ऑन साईडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय, ऑन साईडला फटका, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू रवाना चाललाय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय क्लासिकल चौकार, कलात्मक स्ट्रोक. मॅच पाहायला मिळतात आणि आमच्या एबडी स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच गर्दी होताना दिसते. दरम्यान पुढील चेंडू 1 बॉल 2 यावेळी मात्र आडवे बॅट पाहायला मिळतोय. ओहो वन बॉल ऑन द रोप, समीर मेंगाल सॅमी ठरतोय या मॅचचा मानकरी नक्कीच पाहू शकाल. 1 बॉल 2 ची गरज होती आणि मात्र नक्कीच सामना जिंकवला चौकाराने.